प्रवीण भाई, प्रवीण भाई, बाइट क्यों लोग बाइट बाइट ड्यू पसंद होने आंगत 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 दो नहीं मंगलस बाइट ड्यू पसंद होना दे एक तो लॉन्चिंग है जी जी मरेगा पादुका क्रॉस गया मशे तो पीला
बाट कोण दिता तू उलता सगळे जाण दिवं एक एक बारीक बारीक दिवं सांग सगळ्यांना नमस्कार. आम्ही आज साखळे मतदारसंघामार्फत घर चलो अभियान आज प्रोग्राम लॉन्च केला. त्याच्या मार्फत आम्ही बीजेपी सरकाराची फेलियर जे किती किती पॉइंट्स आहे पण त्या काँग्रेस पक्षा मार्फत असे नाही ते डिलीट करणे परत नाही बरोबर दिदी तोले साखळे मतदार संघामार्फत काँग्रेस तर्फे आम्ही आज एक प्रोग्राम घर चलो अभियानाचं लॉन्च केला. त्याच्या मार्फत आम्ही साखळे बीजेपी सरकारा सरकार कसं फेलियर झाला खं खं पॉइंटाक जे फेलियर आहे पण त्या हितूरसून लोकांक दाखवून हाडवपाचे आम्ही प्रयत्न केला. आज तुम्ही पळून येता तुमकां सगळ्यांक दिसून येता की बाबा म्हारगाय कशी वाढल्या आणि कशे पद्धतीन हे म्हारगायेचो जावं बाकीचे पद्धतीन लोकांचेर मारो झाला. काही काळान ॲक्च्युली हे आम्ही 2 महिने पहिलीपासून प्लॅनिंग करतात सगळे जण काँग्रेसचे कार्यकर्ते बसून हे असे पद्धतीन लोकांचे आम्ही घराकडे या म्हणून आमचं प्लॅन चालू असलेलो. वेळा काळान आज एक घटस्थापनेचे दिसा आमकां हो मुहूर्त आणि हो दिस आज घडोवन येयलो. थोड्याच दिसांनी बीजेपीचो एक प्रोग्राम त्यांच्यानी सरकार तुमच्या दारी लॉन्च करपाचे आहा. ते हांव इतकेंच सांगूंक सोदतां की ह्या प्रोग्रामा मार्फत बीजेपी सरकार आपूण कशें फेलियर जालां तें लिपोवंक हे असले प्रोग्राम दवरला तेंच्यांनी अशें म्हाका दिसून येता. आपली ते खंय फेलियर जाले कशें तेंची ते त्या जाग्यार ते लायक आसा काय ना हे तेंच्यांनी साबीत करून दाखयले. कित्याक काही जे हांव म्हणटा हो सरकार तुमच्या दारी हो कंप्लीट काय उरचलो ना. सरकाराचे जे गव्हर्मेंट सर्वंट लोकांच्या दारान येऊन कंप्लीट त्यांची समस्या जाणून घेऊन काय कंप्लीट वर्षभर 5वी वर्षा तुम्ही दौरलेले ना. दोन वेळा टर्म झालो बीजेपी सरकार असा आणि आताच त्यांच्यांनी लास्ट एंडिंगाक हो प्रोग्राम दौरला की लोकांक खंयसर तरी किती दिशाभूल करून हे असले प्रोग्राम दौरला की आपूण फेलियर म्हणजे बाकीचे ज्या जाग्यार फेल झाला त्या जाग्याचेर त्यांच्यांनी पांघरून हडोवंक असले गजाली झाल्या. आणि आज दाखवून दिला त्या सरकारान की आम्ही ॲडमिनिस्ट्रेशनाच्या लेवलाकूय आम्ही फेलियर झाले म्हणून तेवूय सारखे चलोवं शकना म्हणून फाटल्या टायमाचेर तुम्ही दाखवून पळयले आसतले सरकार बीजेपी सरकार आपल्या हितूर तो सरकार चलोवंक कसो फेलियर झाला तेवूय दाखवून दिलेलें आहा. साखळेन आम्ही एक बारीकसो हेजिटेशन केल्लेलें एक गांधीच्या तत्वान वचून आम्ही एक हेजिटेशन 100 लोकांच्या हितूर केल्लें त्याज्या जाग्याचेर बीजेपीन सरकारान आसून जवळ जवळ 1000 लोकांक जमा केले. ॲक्च्युली बीजेपीचे काम किती बीजेपीचे काम सरकार चलोवप आणि त्यांची चुका दाखवून देऊन ओपोजिशन पार्टी किंवा एनजीओस त्यांना दाखवून वावरतात. त्या जाग्याचेर बीजेपी हेजिटेशनाचे अगेन हेजिटेशन करपाची गरज नसलेली त्या जाग्यार क्लॅशीस जावपाचे चान्सीस असलेले पुणून बीजेपीन स्वताहून त्या जाग्यार असे केले की बाबा खंयसर वातावरण तंग करून त्या जाग्याचेर एक हेजिटेशन उभे केले आणि जवळ जवळ 4-5 गावांसून 1000 लोकांक जमा केले. लोकांक आम्ही हे घरांसून घराघरांत भोवून हेच दाखवून दितले की बाबा बीजेपी कशी फेलियर झाल्या ह्या वचून आम्ही लोकांचे गाराणे ऐकतले त्यांना सांगतले त्यांना पटवून दिवपाचे त्या हे करते प्रयत्न करतले की बाबा बीजेपी कसे फेलियर झाल्या ते. आणि कोण प्रवीण भाई बोलता बीजेपीचे नाव घेतात काँग्रेसचे नाव घ्या
एक मिनट सांग। आज घटस्थापनेची सगळ्यांक शुभेच्छा व्यक्त करता हूँ। नवरात्र आयच्यान सुरू जाता आणि ह्या आयच्या पवन दिसा आम्ही काँग्रेस पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांक असं आमोण्या गावांत जमल्या, बेताळाक गाराणें घातला आणि आम्ही घर घर चलो अभियानाक सुरुवात करता। काँग्रेस पक्ष हो सामान्य लोकांचो पक्ष, आज सामान्य मनीस भरभटलेलो आसा तेजी जाणीव करून दिवपाक फाटल्या 10 वर्सांत जे ह्या सरकारान मिसरूल केल्ले आसा ते आम्ही लोकांच्या समोर दवरपाक सोदता। आणि येता ते फेब्रुवारी महिन्यात निवडणूक जातली, तेज्या लागून लोकांनी जाप विचारची। जो आमदार असतलो, जो मंत्री असतलो, त्यांच्या घरा भोवता तेजी जाप विचारची म्हणून हो घर घर चलो अभियान साखळे मतदारसंघासून काँग्रेस पक्षातर्फे सुरू केल्लो आसा। आम्ही आयच्यान फुडले 2 महिने आम्ही लोकांच्या दारार फिरतले, लोकांचो कल जाणून घेतले, लोकांची समस्या जाणून घेतले आणि आमचा जो फुडलो मॅनिफेस्टो असतो, आमचा जो कॅन्डिडेट असतो त्याचे आमची मॅनिफेस्टोची टीम साखळे मतदारसंघाला लागून असलेली त्यांना मॅनिफेस्टो तयार करपाक खूप हे सोपे पडतले। आम्ही लोकांची समस्या जाणून घेऊपाक आणि त्यांना किती मदत करू शकता ह्या आयच्या काळात जे अनएम्प्लॉयमेंट आणि मायनिंग बंद झाल्या कारणान जे लोकांचेर कुरघोडी ह्या सरकारान घातलेली आसा तेचे खंय आम्ही निवारण करू शकता तर आम्ही प्रयत्न करतले। आमकां लोकांचो आशीर्वाद लाभतलो हेजी आमकां पूर्ण खात्री आसा। हांव सगळ्या लोकांक विनंती करता की आमचे जेन्ना कार्यकर्ते तुमच्या घरा घरा येतले, जेन्ना तुमची किती समस्या आसा, किती आसा जर आमच्या फुडें मांडची आणि फुडें जर किती आमकां करूंक जाय, निवडून आमचा आमदार येयलो, निवडणुकीक उबो आमचो मनीस रावतलो, कार्यकर्तो रावतलो, त्यांना किती तुमची समस्या आहे ती आमच्या फुडे मांडा, ती आमच्या मॅनिफेस्टोन घालून आम्ही ती परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करतो। देव बरं करू। आमच्या गावांत सगळ्यांक नमस्कार। आयचो घटन स्थापना दिसा सगळ्यांक शुभेच्छा। आमोण्या गांवांत आयज आमी बेताळाच्या फुड्यान उबे आसा। म्हणटात बेताळाचें उतर हें लाभलें तर तुजें यश नक्कीच आसा। ह्या आशिर्वादान काँग्रेस पार्टीचे सगळे कार्यकर्ते हांगा जमलेले आसा शपथ घेवपाक की हे फावट काँग्रेसचो सीट आमी निश्चय हाडटले। आनी आयचो जो आमचो हो घर चलो अभियान आसा हितून आमी विविध लोकांचे प्रॉब्लम समजून ते आमच्या येता त्या मॅनिफेस्टोन कशे डिक्लेअर करून ती कामां लोकांची कशी करून हाडटले हेजेर आमचें काम आसा। आनी हेका लागून आमी सगळे जमलेले आसा। हांव सगळ्या लोकां कडेन मागता की तेंची गांवां गांवांत वाड्या वाड्यान ज्यो कितें समस्या पेंडींग आसा, ज्यो काही 10 वर्सां फाटल्या घडोवन येयल्ल्यो ना, लोक बुचकाळ्यान सापडलेले आहा, तितून मायनींग आसतलें, तितून आमचे जॉब्स आसतले, तितून डॅवलपमेंट आसतलें, तितून सरकाराची फुटींगपणां आसतली, ही सगळी आमकां मातशी नजरेसमोर हाडची। कारण तुमच्या वाड्यार तुमच्या गांवांत ज्यो कितें समस्या आहा वेळ येयल्यार आमकां त्यो नजरेन येयल्ल्यो आसच्यो ना। म्हजो रिक्वेस्ट आसा काँग्रेस पार्टीच्या वतीन की तुमी ह्यो आमच्या नजरेसमोर हाडच्यो। आमी येता त्या मॅनिफेस्टोन त्यो डिक्लेर करतले, लोकांच्यो समस्या क्लियर करपाक आमी कटिबद्ध आसा। इतलें सांगून देव बरें। थँक्यू।